विकासाच्या मुद्द्यावर पुणेकरांनी भर दिलेला दिसतोय या निवडणुकीमध्ये. कुणी विकास केला कुणी केला नाही हा आता मतपेटीत बंद झालाय. तसं कुणी कोणावर वैयक्तिक बोललं नाही, पण वैयक्तिक माझ्यावर जास्त आलं. पण मी समजू शकतो निवडणुकीत हे सगळं घडतं. प्रचंड प्रमाणामध्ये माझं आर्थिक नुकसान मोठं झालं आणि माझं कुटुंब उद्ध्वस्त व्हायची वेळ आली याच्यामध्ये. आणि हे कुटुंब उद्ध्वस्त होत असताना जी काही लोकांनी केलं ते तुम्हाला थोड्या दिवसात कळेल, पण मोठा प्रचंड त्रास झाला. बघा आजची ही जी निवडणूक झाली तर ही कुठल्या मुद्द्यावरची निवडणूक नाही झाली, कुठल्या भावनेवरची नाही झाली. ही एक विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक पुणेकरांनी हातामध्ये घेतली. आणि हे घेत असताना कुठल्या जातीची कुठल्या धर्माची कुठली गणितं होताना दिसत नाही हे सगळं आपण बघितलं. आणि निवडणुकीत राहुल गांधींची सभा झाली, उद्धव साहेबांची आजूबाजू झाल्या, परत पवार साहेबांच्या झाल्या, आंबेडकर साहेबांची झाली, देवेंद्र फडणवीसांची झाली, राज साहेबांची झाली. सगळ्यांचे मुद्दे विकासाच्या मुद्द्यावर बऱ्यापैकी या निवडणुकीवर सगळी चर्चा चालू होती. आणि ज्या दिवशी निवडणूक चालू झाली कोणाच्याच एक विकासाच्या मुद्द्यावर पुणेकरांनी भर दिलेला दिसतोय या निवडणुकीमध्ये. कुणी विकास केला कुणी केला नाही हा आता मतपेटीत बंद झाला आहे. आणि जो निर्णय पुणेकर घेणार तो योग्य घेतील असं मला वाटतं. आणि पुणेकर स्वतः आहेत. आणि तसं कुणी कोणावर वैयक्तिक बोललं नाही, पण वैयक्तिक माझ्यावर जास्त आलं. पण मी समजू शकतो निवडणुकीत हे सगळं घडतं. पण मी ते बी स्वीकारलं कारण शेवटी हे माझ्या परिवारात झाली सगळी निवडणूक. आणि इतक्या प्रचंड प्रमाणात आली की मला त्याच्यामध्ये त्रास व्हायला लागला. पण मी तो त्रास सहन केला कारण म्हणजे निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये कधी खचून जायचं नसतं लढायचं असतं. त्यामुळे मी तिकडे दुर्लक्ष केलं. पण मला वैयक्तिक माझ्या कुटुंबाला नाही मोठा त्रास झाला. आणि काही नसताना त्याचे मी नंतर उत्तरं देईल, पण मी त्याला उत्तरं देईल नाही. पण प्रचंड प्रमाणामध्ये माझं आर्थिक नुकसान मोठं झालं आणि माझं कुटुंब उद्ध्वस्त व्हायची वेळ आली याच्यामध्ये. आणि हे कुटुंब उद्ध्वस्त होत असताना जी काही लोकांनी केलं ते तुम्हाला थोड्या दिवसात कळेल, पण मोठा प्रचंड त्रास झाला. पण मी या निवडणुकीत सांगितलं नाही कोणाला. वैयक्तिक माझ्या आयुष्यामध्ये मी निवडणुका लढवल्या, पण मी कधी माझ्या वैयक्तिक कुटुंबावर कधी घसरलो नाही. पण माझं आर्थिक मोठं नुकसान ह्या निवडणुकीत झालं. पण हो त्या मला काय मी काय घेऊन आलो नव्हतो आणि काय घेऊन जाणार नाही. माझ्या घरी काय पवार साहेब नव्हते जन्माला आलो त्यांच्या घरात, किंवा विखे पाटलांच्या घरी जन्माला आलो. मी काय गमवायलाच आलो नाही, जे आलं ते मी मिळवायला आलो. आणि तुम्हाला हळूहळू करून कसं माझं नुकसान झालं मी आता ह्याच्यामध्ये बोलणार नाही. पण वैयक्तिक माझ्यावर जे प्रकार घडले तर माझ्या वरच्या लेवलवरनं माझ्यावर नोटीस आल्या, माझी सगळी कामं बंद पाडली आणि लय त्रास झाला. हे आज मी कालपर्यंत नाही बोललो, पण आज आता तुम्ही सगळ्यांनी बोललेले मोकळ्या लागल्या गप्प आहेत. पण ह्या माझ्या भावना मी सांगितल्या पाहिजे. आणि हे करत असताना मी माझं जो काय आरसा आहे तो मी समाजापुढे आलेन, ज्यांनी केलं त्यांच्यापुढे आलेन. आणि मला पुणेकरांनी जे आशीर्वाद दिल्याचे काय आता मतपेटीत आहेत, जो काही निर्णय येणार आहे तुम्ही आनंदाने स्वीकारा. शेवटी माझी 10वी निवडणूक आहे, मी विजयबी बघितला आणि पराजयबी बघितला. त्यामुळे मला जे हार जी त्याचा मला विषय नाही. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की आपण आयुष्यात कधी निवडणुका लढवल्या तर कोणाच्या वैयक्तिक घरावर जायचं नाही हे मी ठरवलं. की त्याचं नुकसान होईल किंवा आपल्यामुळे त्याचं जीवन उद्ध्वस्त होईल किंवा आपल्यामुळं आपल्या एका 2 दिवसाच्या निवडणुकीमुळे समोरचं घर जळताना बघणार नाही मी, अशी परिस्थिती या निवडणुकीत माझ्या समोर आली. आणि ती मी त्यांना बी आनंदाने स्वीकारली. पण मी त्यांच्याबद्दल वैयक्तिक आयुष्यात बोलणार नाही.